चांगले काम करूया, इथून काँग्रेस पक्ष प्रगत करूया. आम्ही त्यांचं अगदी खुल्या दिलाने स्वागत केलं की तुम्ही या, पण सगळे तुम्ही युवा फार, तुम्ही सगळे आमचे जुने काही कार्यकर्ते, तुमच्या बरोबर काम करणारे काही कार्यकर्ते, आपण दोघांनी मिळून पुन्हा एकदा घरापासून सुरुवात करूया. सातारा जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलूया. जरी आज अवघडवाची तरी ती परिस्थिती बदलता येणं शक्य आहे तर मला खात्री आहे. आणि आज हा निर्णय घेणार त्याच्या आज बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीनं आणि सोनल पटेल जे आहेत कदम आहे. सगळ्यांनी आमच्या दोघांच्यावर प्रेम केलेलं आहे. फतेहगावने मला आपण अगदी प्रामाणिकपणे घराला परिसर जरी प्रेम केला, आमच्या सगळ्यांच्यावर प्रेम केलं, प्रत्येक कार्यकर्त्याच्यावर प्रेम केलं, ते आपल्यात नाही. त्यांची परंपरा विश्वजित कदम पुढे येत आहे. मला खात्री आहे आजचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्यातून कराड तालुक्याची आणि सातारा जिल्ह्याची राजकीय दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये लोकशाही मोडून टाकून हुकूमशाही पद्धतीनं राज्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकशाही म्हणजे सगळ्या